पट्टीच्या खवय्यांना आता आपल्या फॅमिली समवेत लज्जतदार आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद, तोही प्रसन्न प्रशस्त आणि एसीच्या थंडगार वातावरणात. कराड शहरालगत सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल चौकात लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट सुरू झाले आहे. स्वच्छता, दर्जा व विनम्र सेवा या खास वैशिष्ट्यांसह ग्राहकांना तृप्त करण्यासाठी लक्ष्मी गार्डन आपल्या सेवेत रुजू. बारसे, जावळ, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक छोट्या मोठ्या समारंभांसाठी विशेष सोय. हॉटेल लक्ष्मी गार्डन. आमचा पत्ता कृष्णा कॅनॉल चौक, सैदापूर, कराड. प्रोप्रायटर रवींद्र कांबळे. मोबाईल क्रमांक आहे 91-75-25-55-77. दीपक कांबळे 84-82-83-16-66 आणि रोशन 97-66-05-45-79. माजी नगरसेवक अशोक यशवंत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून केला लोकोपयोगी उपक्रम. काही दिवसांपूर्वीच कराड शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कराड शहर पोलीस ठाण्याकडून शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीमध्ये कराड शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची कामे CCTV उपयोगाला येतील. लोकांनी CCTV उभा करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कराड येथील माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा किंवा संभाव्य खर्च टाळून त्याच पैशातून कराड येथील मंगळवार पेठ या भागामध्ये 5 ठिकाणी CCTV यंत्रणा उभी करून लोकोपयोगी काम केले आहे. कराडच्या मंगळवार पेठेमध्ये टिळक हायस्कूल, सरस्वती विद्यामंदिर, लाहोटी कन्या प्रशाला, SMS इंग्लिश स्कूल, महिला महाविद्यालय, तसेच या परिसरातून विद्यानगरकडे जाणारे कॉलेजचे तरुण तरुणी, त्यासह बाजारहाट व दैनंदिन कामकाजाच्या दृष्टिकोनातून मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते. वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या परिसरावर CCTV रूपाने एका कॅमेऱ्याची नजर राहण्याची आवश्यकता होती, ती या उपक्रमाने खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असे म्हणावे लागेल. CCTV यंत्रणेच्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, विजय वाटेगावकर, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, जान फाउंडेशनचे जावेद नायकोडी, दादा शिंगण, आनंदराव लादे, रोहित पवार, सागर माने, नवाज सुतार, रणजित पाटील यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. नमस्कार. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. कराड शहरामध्ये वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढती वर्दळ पाहता एक महिन्यापूर्वी शांतता कमिटीमध्ये कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये दर महिन्याला शांतता कमिटीची मीटिंग असते आणि त्यामध्ये CCTV बसवा असं सर्वांचं एकच सभासद आमचे आहे. CCTV बसवण्याची आता फार आवश्यकता आहे. पूर्वी काही ठिकाणी बसलेले आहेत परंतु काही ठिकाणी अजून राहिले होते. आता मंगळवार पेठ, कन्याशाळा, अशोकराज बाजार, आपल्या वाकांमध्ये, मंडे परिसरात, त्यावेळेला सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याने व सध्याने असे त्यांनी सांगण्यात आले की तुम्ही दरवर्षी स्पर्धेत खर्च करणे किंवा इतर अनाटाई खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण CCTV बसवूया. मी लगेचशी 1,00,000 रुपयाचे 5 CCTV चांगल्या कंपनीचे, वॉरंटीचे, कलरचे, ज्याची रेंज 200-300 मीटरपर्यंत अशी CCTV बसवण्याचे डिक्लेअर केलं आणि पोलीस स्टेशनच्या सहकार्याने व कराड नगरपालिकेचे सेवक राकेसाहेब यांच्या सहकार्याने रोज सर्व्हे करून हे या ठिकाणी आज मंगळवार पेठेत कन्याशाळेच्या CCTV उपक्रम उद्घाटन पोलीस खात्याचे सर्व या ठिकाणी अधिकारी त्यांच्या हस्ते घेण्यात आले. आणि कन्याशाळा म्हणजे 1,000-2,000 मुलीची शाळा आहे. अपघात घडत असतात, कुठलंही अनुचित प्रकार घडला तर
24 तास सीसीटीव्ही फुटेज चालू राहावा यासाठी आम्ही बसवणाऱ्याला ती जबाबदारी दिलेली आहे किंवा कायम चालू राहिलं पाहिजे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज कराड शहर पोलीस स्टेशनला ॲक्सेस म्हणजे त्याला अटॅच करायचं राहिलेलं आहे. आणि लोकांची जी अपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टीनं महिलांचं असेल ज्येष्ठ नागरिकांचं असेल त्या ह्यावर आपण हे उपक्रम राबवलेले राहिलेले या ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते पुढच्या आठवड्याला एक एक टप्प्याटप्प्यानं उद्घाटन करून सगळे सीसीटीव्ही आपण या ठिकाणी करून व आम्ही त्यावेळेला कराड शहर पोलीस स्टेशनच्या मीटिंगमध्येही आवाहन केलं ज्या कुणाला प्रतिनिधींना किंवा कुठल्या संस्थेला आपली इच्छा असेल त्यांनी आपल्याकडे भागात जर एक एक सीसीटीव्ही चांगले बसवले तर कराड शहर पूर्ण सीसीटीव्ही बसून त्याचा उपयोग जनतेला होईल व पोलीस स्टेशनला सुद्धा त्याला चांगला उपयोग होईल म्हणून या ठिकाणी सर्वांच्या एरियामध्ये आज या ठिकाणी मंगळवार पेठेत द न्यूज लाईन अचूक वेधक.